विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय, तर मग चिंता करू नका। शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा। महामहिम राज्यपालांनी जे अभिभाषण केलेलं आहे त्यावर मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडण्याकरता उभा आहे। ठराव ना, नाही हो, प्रस्ताव। प्रथम गेल्या 5 वर्षामध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून काही गोष्टी घडलेल्या असतील महाराष्ट्राच्या या राज्य सरकारच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्या संदर्भात माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आवर्जून उल्लेख करायचा आहे। व्यवसाय ट्रान्स पॉवर बॅकअप सर मांडलेला आहे, त्यात अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे जो 5व्या क्रमांकाचा आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याच्याहून अधिक जे पूर परिस्थितीमुळे, ते प्रचंड पावसामुळे असेल, कृष्णा नदीच्या महापुरामुळे असेल, ह्याच्या जे काही नुकसान शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं आहे त्याच्या संदर्भात रवींद्र वस्त्र निकेतन सलगर, संपूर्ण परिवाराची लग्न वस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉल मध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। राज्यपालांनी त्याला एक विशेष असं महत्व दिलेलं आहे। साहेब, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय एक भाग असा आहे जो परंपरेनुसार हा दुष्काळी भाग आहे। सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके आहेत, सांगली जिल्ह्यातले काही तालुके आहेत, सातारा जिल्ह्यातले काही तालुके आहेत, आणि निसर्गाचा त्या जिल्ह्यातला एक भाग असा आहे की जिथून कृष्णा नदी वाहते आणि तिथे प्रचंड ही सदनता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज ह्यावेळेस एक न भूतो न भविष्यती गेल्या या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं म्हणलं जातं 100 वर्षाच्या इतिहासात असा महापूर लोकांना आणि शेतकऱ्यांना पाहायला मिळाला नाही, असा दुर्दैवाने गेल्या जुलै ऑगस्टच्या महिन्यामध्ये हा महापूर लोकांना पाहायला मिळाला। या संपूर्ण परिस्थितीमध्ये तत्कालीन जे राज्य सरकार होतं त्यांनी त्या परिस्थितीत जे शेतकऱ्यांना लोकांना मदतीचा हात द्यायला हवा होता अशा मदतीचा हात न देता त्या उलट सत्ताधारी पक्षाच्या काही वेगळ्या महाराष्ट्रामध्ये यात्रा चालू होत्या, तिथं केंद्रात काही घडलेल्या निर्णयामुळे वरिष्ठ राज्याचे त्या काळातले मंत्रीगण हे वेगळा आनंद उत्सव साजरा करत होते आणि दुसरीकडे आमचे हे महापुरात अडकलेले लोक आणि शेतकरी ह्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी होत होतं। अशा परिस्थितीत आज या ठिकाणी आम्ही वारंवार शेतकऱ्यांना प्रशासनाला विनंती करत होतो की या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना शेतीच्या झालेल्या नुकसानाला आपण तातडीने मदत करायला हवी, ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांना नवीन घरं आपल्याला बांधून द्यायला हवी, त्यांना पुनर्वसित करायला हवं। या सगळ्या गोष्टींना जुलै ऑगस्ट महिन्यानंतर जवळजवळ आज 4-5 महिने होऊन गेले, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सुद्धा राज्य सरकारला थोडी तरी जर काळजी सर्वसामान्य लोकांची आणि त्या भागातल्या असणाऱ्या शेतकऱ्यांची जर काळजी असती तर त्यांनी काही चांगले तातडीचे निर्णय या ठिकाणी घेतलेले असते। परंतु आम्ही गेले त्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे राज्य सरकारचं कामकाज आम्ही जवळून पाहत होतो की कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना मदत दिली नाही आणि ह्या पूरबाधित असणाऱ्या लोकांना आणि तिथल्या गावातल्या लोकांना सुद्धा कसली मदत पोहोचली नाही। साहेब, मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी जाणूनपूर्वक सांगायचं आणि आठवण करून द्यायची की 2009 मध्ये या देशामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाला काम करत होतं। या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि या दोन्ही नेत्यांनी आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनी या ठिकाणी लोकांच्या भावनांची कदर करत त्या युपीए सरकारला सूचना दिलेल्या होत्या
की आपण शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करायला हवी आणि एक ऐतिहासिक या जगाची शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा। कुठेतरी विकसित देशांमध्ये सुद्धा असं पाऊल उचललं गेलं नसेल, परंतु ह्या UPA सरकारने उचललं आणि तब्बल 70,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता त्या काळात जाहीर केलेली होती, त्याची अंमलबजावणी झाली। त्याच्या पाठोपाठ या राज्य सरकारने सुद्धा या ठिकाणी त्याची आणखी त्याच्यात भर टाकली आणि जवळजवळ 13-14 हजार कोटीची आणखी मदत आपल्या महाराष्ट्रातल्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली। सांगण्याचं तात्पर्य असं की हा एक धाडसी पाऊल या ठिकाणी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्राने त्या 2009 कालावधीत केलं होतं आणि त्याच्यानंतर जी काही शेतकऱ्यांना महाराष्ट्रात उभारणी मिळाली, जे काही शेतकऱ्यांचं जीवनमान स्थिरावलं, त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही कळत न कळतपणे कुठेतरी फायदा झाला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। परंतु आज आपण पाहतोय की एकीकडे मागच्या ह्या काही वर्षांमध्ये जवळजवळ 14-16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान होतंय। परंतु हे जे सरकार आहे, गेल्या मागच्या 5 वर्षात ज्यांनी कालावधी कार्यकिर्द भोगली, त्यांनी कसली मदत या सरकारला केली नाही आणि त्याची दखल आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने राज्यपालांनी घेतली आणि या ठिकाणी ह्या सरकार हे आदरणीय नूतन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्या कार्यकिर्दीत काय करेल ह्याच्या बाबतीत आज त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे। साहेब अनेक विषयांवर बोलता येईल, खरं या ठिकाणी आज त्यांनी मराठवाडा विदर्भाचाही विषय बोलला, माझ्या त्या विभागातले जे काही आमदार आहेत त्याच्या बाबतीतले माझ्याहून अधिक चांगल्या भावना त्या बाबतीत निश्चितपणे त्या व्यक्त करतील। साहेब मी शिक्षण क्षेत्रामध्येही काम करतोय, अनेक माझ्या सभागृहातल्या सभासदांना माहिती आणि इथे एक मुद्दा या ठिकाणी जो राज्यपालांनी उल्लेख केला तो तरुण पिढीच्या बेरोजगारीचा आणि स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीतला। गेल्या 5 वर्ष 14-19 काळात केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांनी अनेक योजना जाहीर केल्या, स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत सांगितल्या, पारंपरिक शिक्षणाबाबतीत सुद्धा काही त्या गोष्टी मोडल्या आणि त्याला जोडून आता अपारंपरिक शिक्षणाचीही काही नवीन कोर्सेस आपण सुरू करू, जेणेकरून तरुण पिढीमध्ये नुसतं नोकरीचाच विषय नाही तर एंटरप्रेन्युअरशिप कशी डेव्हलपमेंट, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये कशी उभी निर्माण होईल ह्याच्या बाबतीत ते सुद्धा काही पावलं ते उचलणार होते। मेक इन इंडियाची स्वप्न दाखवली, मला आठवतं की मेक इन इंडियाचा कार्यक्रम हा मुंबईच्या जुहू चौपाटीवर झालेला होता आणि त्या ठिकाणी बॉलिवूडचे अनेक सिने कलाकार त्या ठिकाणी आणून त्यांनी एक काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रमही संध्याकाळचा लोकांसाठी केला का, मेक इन इंडियाच्या नावाखाली त्यांना महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आणायचे होते आणि त्या उद्योगधंद्यातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध आणि रोजगार निर्मिती करायची होती, हे त्याच्या पाठीमागचं हेतू होतं। कोट्यवधी रुपये खर्च केले आणि मला आठवतं तर संध्याकाळची वेळ होती, त्या कार्यक्रमामध्ये काहीतरी आग लागली आणि तो मंडप आणि गिरगाव चौपाटी, आता कुठली चौपाटी माहित नाही मला, ते आणि ते सगळं मंडप जळून गेलं। परंतु त्या जळण्यामध्ये ह्या तरुण पिढीची जी स्वप्न होती, जी अपेक्षा होती, ज्या आशा होत्या रोजगार मिळण्याच्या, त्या सुद्धा जळून गेल्या, हे या सरकारला या ठिकाणी दुर्दैवाने लक्षात आलं नाही। आणि आज या ठिकाणी मला सांगायचंय की कोट्यवधी रुपये तुम्ही या ठिकाणी नुसतं करमणुकीसाठी खर्च करता, त्याच्या नावाखाली खर्च करता, जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रात गुंतवणूक येईल, त्याच्या पुढे काय झालं ह्याचा जाब कुणीतरी आज या ठिकाणी कुठं दखल या ठिकाणी या राज्य सरकारने आणि कुठेतरी घेतलेली दिसत नाही। अनेक गोष्टींवर साहेब बोलण्यासारखं आहे। आज मला वाटतं माझ्या आधीच्या एका वक्त्यांनी नगर पंचायती महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या बाबतीतला एक चांगला विषय, साहेब आता शहरीकरण होत चाललेलं आहे, गावातली लोक तालुक्यात येतात, तालुक्याचं रूपांतर आता या ठिकाणी नगरपंचायती नगरपालिकांमध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये तालुक्याच्या लोकांच्या गरजा आहेत, या मूलभूत गरजांना तातडीने काहीतरी त्यांना व्यवस्था करण्याची गरज ही राज्य शासनाने त्याला प्राधान्य वेगळ्या दृष्टीने दिलं पाहिजे। पण आज साहेब माझ्या मतदारसंघात जी नगरपंचायत नगरपालिका आहे तिथे मी पाहतो फंड यायला आज या ठिकाणी उशीर होतो, तिथं अधिकाऱ्यांची कमतरता आहे,
या ठिकाणी ज्या योजना असतात परत त्यातल्या काही योजना इतर गेल्या पाच वर्षात ज्या फायली इथं याच्यात इथे काहीतरी काय कारणामुळे पेंडिंग राहत होत्या, अशा अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. म्हणून आज राज्यपालांनी त्याचाही या ठिकाणी आज इथे चांगल्या पद्धतीने उल्लेख केला, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. साहेब, एक चांगली गोष्ट आज या ठिकाणी मांडण्यात आली की पॅथॉलॉजिकल टेस्ट बाबतीत आज हे येणारं सरकार एक रुपये क्लिनिकची स्कीम आता तालुक्या लेवलला उभी करणार आहे. साहेब, हे करा, ह्याच्या बाबतीत आमचं निश्चितच राज्य सरकारला आमचा पाठिंबा राहील, मदत राहील. पण जी प्राथमिक आरोग्य केंद्र जी आज ग्रामीण भागातल्या मतदारसंघांमध्ये कार्यरत आहेत, आज त्यांची काय अवस्था आहे? त्या प्राथमिक आरोग्यांमध्ये डॉक्टर आहेत का, नर्सेस आहेत का, तिथला स्टाफ उपलब्ध आहेत का, तिथे इक्विपमेंट आहेत का? मला आठवतं आज मुळातच पहिले अजून तिथे प्रॉब्लेम आहे. ते प्राथमिक आरोग्य केंद्र जरी आपण या ठिकाणी सुसज्ज करून घेतले, त्यांना लागेल त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरी मला खात्री आहे की निश्चितपणे ह्या गोष्टीला जे आपण राज्य शासन चांगल्या दृष्टीने करते पॅथॉलॉजिकल टेस्ट, कारण या टेस्ट वारंवार तर व्हायलाच पाहिजे, पण त्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी आज प्राथमिक आरोग्य केंद्रांची त्याला एक चांगली मदत होईल असं या ठिकाणी मला आज निश्चितपणे मानावं लागतं. मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी राज्य सरकार येणाऱ्या काळात, साहेब आता हे आम्ही कदम आहोत, पवार शेजारी बसले, मिनिटं आता थांब, दोन मिनिटं बोलू द्या केदार साहेब. इथे या राज्याच्या इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट बाबतीत या ठिकाणी राज्यपालांनी उल्लेख केलेला आहे. आणि मला साहेब एकच सांगायचंय की आज गेल्या पाच वर्षात जवळजवळ 70% मगाशी कुणीतरी मला वाटतं नम्रपणे सांगण्याचा प्रयत्न केला, पण हे 70% नाही, मी म्हणेन 80% इंडस्ट्रीज आज कुठेतरी मोडकळीस आलेल्या आहेत. बंद पडल्यात की नाही ही तिथली वस्तुस्थिती वेगळी असेल, पण मोडकळीस आलेल्या आहेत. आणि त्या मोडकळीस येण्यामध्ये अनेक काही कारण आहेत. पाच वर्षातले जे काही देशात जे काही निर्णय झाले, मग ते GST असेल, नोटबंदी असेल, राज्य सरकारची काही धोरणं असतील, केंद्र सरकारची धोरणं असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका परिणाम किती वाईट झाला आणि किती चांगला झाला आणि किती बरा झाला ह्याचा अभ्यास कुणी केलाय का? देशाची अर्थव्यवस्था कुठे आहे, त्याच्यावर किती लोक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलले जातं की अर्थव्यवस्थेची अवस्था काय, आणि हा अर्थव्यवस्था होण्यामागे ही नंबर त्या दुकानामध्ये या ठिकाणी सात लोक या ठिकाणी खाली योजना जातच ना, सात लोक कामाला होते. त्याला चार लोक काढावे लागले आणि तीन लोक आज त्या दुकानात कामाला आहे. सांगण्याचा हेतू असा की ती चार लोक जे आज बेरोजगार झाले त्यांना आज रोजगार उपलब्ध कसं करून द्यायचा असेल शहरांमध्ये गावोगावी. प्रत्येक माझ्या तरुण बांधवाला मी विचारत असतो की या राज्य शासनाच्या कुठल्या धोरणामुळे या ठिकाणी तुला नोकरी मिळाली, तर असं एकही गाव लोकांपर्यंत राज्य शासन ग्राहकांच्या नोकरीची संधी उपलब्ध झाली. मग नेमकं या आकडेवारी जेव्हा या ठिकाणी या सभागृहात सांगण्यात येतात, हे नुसतं भाषणबाजी करण्यासाठी सांगण्यात येतात का ह्याच्यात वस्तुस्थिती किती आणि सत्य किती, जसं आमचे सहकारी मिळाले त्यातले साहेब या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यात आला, त्यामध्ये गरिमा माडगूळकर, पु ल देशपांडे आणि सुधीर फडकेंचे या ठिकाणी जे काही आज त्यांच्या बाबतीतले शताब्दी उत्सव म्हणून या ठिकाणी साजरे करणार आहे त्या बाबतीत. आता गरिमा माडगूळकर सांगली जिल्ह्यातले, पु ल देशपांडेही मोठे, माडगूळकर मोठे, ही सगळी खोटी माणसं आहेत. पण ह्या बाबतीमध्ये जे जुने या ठिकाणी जे काही घोषणा झालेल्या होत्या त्या बाबतीत काय, तसं या ठिकाणी बालगंधर्वांगातले नागठाणे गावातले त्यांच्या बाबतीत सुद्धा जाहीर झालं होतं, त्यांना पैसे जाहीर झाले होते, पुढे काहीच नाही. असं मला एवढंच म्हणायचं साहेब. आता एक तिसरा मुद्दा आणि शेवटचा, अडल्ट्रेशन ऑफ ड्रग अँड फूड आयटम्स हा जो विषय त्यांनी मांडला साहेब, ह्या विषयावर खर तर सभागृहांनी केव्हा तरी एक वेगळ्या बाबतीत बोललं पाहिजे. आपण मला एवढंच सांगायचं साहेब की देशामध्ये ज्या आता सेंद्रिय शेतीवर अशा परिस्थितीत दुसरीकडे आपण पाहतो की आजाराचं प्रमाणही ग्रामीण भागात वाढलंय, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि हे जे अडल्ट्रेशन फूड ऑफ आणि फूड आयटम्स होते ते त्याच्या मागे काहीतरी एक मोठं छुप कारण आहे. त्या बाबतीत सुद्धा आज राज्यपालांनी एक आवर्जून उल्लेख त्यांच्या अभिभाषणात केला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो, अभिनंदन व्यक्त करतो. साहेब या ठिकाणी आज जे काही पुढील काळामध्ये मला खात्री की हे अध्यक्ष महोदय, सॉरी दादा तुमच्याकडनं धन्यवाद, अध्यक्ष महोदय हे तीन पक्षांचं सरकार निश्चितपणे चांगलं करेल. आणि या ठिकाणी आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी असतील,
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय उद्धव साहेब ज्यांनी एक राजकीय समाज कार्याचा वारसा हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंकडनं घेतलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार निश्चितपणे चांगलं काम करेल हा विश्वास देऊन मी या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा.